आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज सतत जलधारा अनुष्ठान सोहळ्याची उत्साहात मंगलमय वातावरणात सांगता झाली. गेले 8 दिवस श्री दत्त मंदिरात सर्वार्थ शांतीसाठी चालू असलेल्या सतत जलधार अनुष्ठान सोहळ्याची आज दुग्धाभिषेक, महापूजा, महानैवेद आणि महाप्रसादाने सांगता झाली. सकाळी 8 वाजता श्रींना पवमान, पंचमुक्त आणि रुद्रावर्तन म्हणत दुग्धस्थान घालण्यात आले. यावेळी पूजा आरती होऊन शंखतीर्थ सोहळा संपन्न झाला. दुपारी 12:30 वाजता श्रींच्या चरणकमलावर सौरभ खोंबारे पुजारी यांच्या उत्सव मूर्तीला विपुल हावळे यांनी विधिवत महापूजा केली. त्यानंतर धूप दीप आरती झाल्यावर महानैवेद्य दाखवण्यात आला. श्रींची उत्सव मूर्ती वाजत गाजत परमपूज्य नारायण स्वामी यांच्या मंदिरात आणण्यात आली. यावेळी सुवासिनी श्रींची मंगलमय आरती केली. महाप्रसादाचं मेघश्याम पुजारी व परिवार यांनी वाटप आणि नेटकं संयोजन केलं होतं. सायंकाळी 7 नंतर धूप दीप आरती व पालखी सोहळा होऊन शेजारती करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरामध्ये गर्दी केली होती.